कपिलनगर पुलिस को मिली जानकारी के अनुसार वंदेगी चौक में एक व्यक्ति संदेहास्पद स्थिति में घूम रहा है। इसी गुप्त जानकारी के आधार पर जाल बिछाकर पुलिस ने जांच कर मोहम्मद आफताब को धर दबोचा। आरोपी से पुलिस ने देसी कट्टा, दो लोहे के मैगजीन, 12 राउंड ऐसा मुद्देमाल जब्त किया है। ऐसी जानकारी पुलिस उपायुक्त मनीष कलवानिया द्वारा दी गयी। कपिल नगर पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि परिसर के वनदेवी चौक में एक व्यक्ति संदेहास्पद स्थिति में घूम रहा है। इसी जानकारी के आधार पर पुलिस ने जाल बिछाकर आरोपी मोहम्मद आफताब को गिरफ्तार किया, जिसके बाद आरोपी के घर की जांच करने पर पुलिस को देसी कट्टा, दो लोहे के मैगजीन, 12 राउंड मिले। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर मुद्देमाल जब्त किया है। काल 10 मार्च ला क्राइम ची टीम होती, युनिट 5 ची टीम, त्यांना माहिती भेटली होती की वनदेवी चौकात एक गोपनीय माहिती भेटली होती की वनदेवी चौकात एक माणूस संशयितरित्या फिरत आहे। क्राइम ची टीम यांनी तिथे सापळा लावून त्याला पकडला आणि जो संशयितरित्या जो त्यांना आरोपी भेटला त्याच्याशी त्यांनी पूछताछ केली तर त्यांनी कबुली केली की त्यांनी एक अग्निशस्त्र लपवून त्याच्या घरी ठेवलेलं आहे। आरोपीचं नाव आहे मोहम्मद आफताब। आरोपीला घेऊन क्राईमची टीम गेली आणि त्यांचे जर घर झडती घेतली। घर झडतीमध्ये एक गावटी कट्टा त्यांना भेटला आहे, त्याच्यासोबत 2 लोखंडी मॅगझिन आणि 12 राऊंड असे क्राईमची टीम यांना भेटले आणि त्या आरोपी आणि सर्व मुद्देमाल आता पोलीस स्टेशनला जप्त आहे आणि पुढची पूछताछ कारवाई चालू आहे। आरोपी जे आहे तो याच्यावर पूर्वी एक सदर पोलीस स्टेशनला 2018 एक गुन्हा आहे 363 कलमा अंतर्गत। आरोपी सेकंड हँड गाडी दुसरे ठिकाणून विकून घेतो आणि नंतर त्यांना परत दुरुस्त करून विकतो अशा ठिकाणी काम करतो आहे। त्याच्या व्यतिरिक्त यांनी ज्याच्याकडून हा पिस्तल घेतला आहे त्याचं नाव लक्की खान म्हणून एक आरोपी आहे, त्याचा शोध आम्ही करतो आहे आणि बाकी पुढची पूछताछ आता चालू आहे आरोपी सोबत। डीसीपी कलवानिया द्वारा बताया गया है कि आरोपी पर सदर थाने में मामला दर्ज है। आगे की पूछताछ जारी होने की बात डीसीपी द्वारा बताई गई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।